भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बसकेत दर एका राज्याची कार्यकारिणी जावपाक जाय असो निर्णय झाला। देखून गोयची कार्यकारिणी बसका येता त्या 22 तारखेक वास्कोन दिसभर जातली अशी माहिती गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेन दिली। तशेंच म्हादय विशींचो थाराव जो भाजप वतींतल्यान दिवपाचो आशिल्लो तो हांव थंय एकटोच आशिल्ल्या कारणान दिवना, मात राज्य कार्यकारिणी बसका जाल्या उपरांत भाजपाचे गोयचे पदाधिकारी वचून दितले अशें तानावडेन ह्या वेळार सांगले। वेगवेगळ्या विषयांच्या ताचेर चर्चा झाली आणि प्रत्येक राज्या भितर राज्य कार्यकारिणी घेऊ जाय असोय विषय थंय झाल्लो आसा। त्यामुळे आमची राज्य कार्यकारिणी 22 तारखेर आम्ही संबंद दिसभर वास्को SQ हॉटेलान करप अशें ठरयल्लें आसा आणि त्यानंतर मागीर दोनूय जिल्ह्यांच्यो जातल्यो। पंतप्रधान पूर्ण वेळ त्या बैठकी भितर आशिल्ले आणि त्यामुळे एकंदर बऱ्या वातावरणात ती झाली। म्हादयच्या इश्यूच्या संदर्भात हांवें आमचे डेलिगेशन जे आसा, कारण हांव एकटो आसल्यामुळे ऑफिशियली तांकां आमी ते आमचे ठराव दिवना, पण तेचे ऑफिशियली आमी आमची राज्य कार्यकारिणी जातकच नॅशनल ऑफीस बेरर आमी स्टेट ऑफीस बेरर जे आसात ते वचून त्यांच्या पर्यंत रिझर्वेशन दिवपाचे। लोकसभेचो विषय जो आसा लोकसभा निवडणूक हो तसो गेले 6 महिने पयलीं सुरू जाल्लो आसा आणि त्यामुळे सगळ्या राज्या भितर एक बऱ्या तरेचे रिपोर्टिंग, कारण त्याचे पयलीं 9 राज्यांच्यो असेंब्लीच्यो निवडणुको आसात, त्या संदर्भांनी त्या राज्यांची रिपोर्टिंग त्या हातून झाले। राजकीय ठराव असा सामाजिक ठराव ह्या विषयाचे वेगवेगळे झाले आणि मागीर त्या संपूर्ण बैठकीचं कन्क्लुडिंग रिमार्क हे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे उलयले। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी त्यांना, कारण निवडणूक प्रक्रिया जी असा ती आमची ह्या महिन्यात सोपता आणि त्यामुळे निवडणुका लागी असल्या कारणान संबंध देशभरा भितर आमचो लोक हातून लोकशाही पद्धतीन आम्ही निवडणुका करतात, त्यामुळे परत मेंबरशीप करप आणि त्यामुळे अजून 5-6 महिने होईतले आणि त्यामुळे निवडणूक लोकसभा 2024 जातली आणि त्यामुळे सगळ्या राष्ट्रीय अध्यक्षांक काल ठराव मांडून त्यांना अप टू जून 2024 पर्यंत एक्सटेन्शन दिवं शकता।